हेडलाइंस, प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांना धमकी, शरद पवारांसह संजय आणि सुनील राऊतांना जीवे मारण्याची धमकी। शरद पवारांना आलेल्या धमकीची सरकारकडून दखल, वरिष्ठ पोलिसांना तपासाच्या सूचना, तर पवारांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती। राजकीय नेत्यांना दिलेल्या धमक्या खपवून घेणार नाही, फडणवीसांचा इशारा, तर मुंबई पोलीस आयुक्तांना कारवाईच्या सूचना। शरद पवारांना धमकी येणं ही बाब अत्यंत गंभीर, धमकी देणारे कोण हे लवकरच समोर येतील, खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। खासदार संजय राऊतांचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, धमकीच्या पार्श्वभूमीवर कारवाईची मागणी। राजकीय पक्षातील वाचाळवीरांना समज द्यावी, तर धमकी देणाऱ्यांविरोधात कठोर कायदाही करावा, अजित पवारांची मागणी। वैयक्तिक टीकेवरून चित्रा वाघ आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये झुंपली, बहीण म्हणता आणि चारित्र्य हनन करता म्हणत वाघांचा आव्हाडांवर निशाणा। जितेंद्र आव्हाडांनी आनंद दिघेंबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात ठाण्यात शिवसेनेचं आंदोलन, तर ठाकरे गटाचे कार्यकर्तेही उतरले रस्त्यावर, राजन विचारेंच्या कार्यालयाबाहेर घोषणाबाजी। कोल्हापूर दंगलीचे मास्टरमाइंड शोधून कठोर कारवाई करा, खासदार नवनीत राणांची मागणी, औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्यांना इशारा। मीरा रोड हत्या प्रकरणी नवी माहिती समोर, आरोपी मनोज सानेनं सरस्वती शिव मंदिरात जाऊन विवाह केल्याचं उघड, धक्कादायक घटनेमुळे महाराष्ट्र हादरला। आणि पुण्यात महसूल विभागात सीबीआयची छापेमारी, 8 लाखांची लाच घेताना अधिकारी अनिल रामोडला अटक। आणि आता पाहणार